आप देख रहे हैं अब तक न्यूज इंडिया, जो आपको रखे आगे। आता जो 26 एप्रिल 2024 ला राज्यभर रिलीज होत असलेला सिनेमा संघर्ष योद्धा म्हणून जरांगी पाटील, याच्यामध्ये मी मान्य जरांगी पाटलांची भूमिका सांगितली। खूप चांगला सिनेमा, मला प्रथमता आपले आभार व्यक्त करायचे की आपण इथे आला। जरांगी पाटलांना मानणारे बांधव आले, आमचे मुस्लिम बांधव आले, त्यांचे मी आभार व्यक्त करतो। कारण मुस्लिम बांधवांचे मला स्पेशली आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचे, जरांगी पाटलांच्या संघर्षामध्ये मुस्लिम बांधवांची महत्वाची भूमिका आहे। वेळोवेळी त्यांनी त्यांना मदत केली, मदत करण्याची भावना दाखवली। तसेच मला मुस्लिम बांधवांनाही एक खात्री द्यायची, विश्वास व्यक्त करायचा की या सिनेमालाही तुम्ही तुमची महत्वाची भूमिका राहील, अशा पद्धतीने आपण सपोर्ट दाखवा। कारण हा सिनेमा जरांगी पाटलांवरती, एका खऱ्या व्यक्तीवरती, एका खऱ्या गोष्टीसाठी झगडणाऱ्या व्यक्तीवरती हा सिनेमा। आपण पाहिलं आतापर्यंत खूप मोठ्या बायोग्राफी आल्या, पण त्या बायोग्राफी खूप मोठ्या व्यक्तींवरती आल्या। एक सर्वसामान्य वाटीतला माणूस, एक विषय घेऊन निघालेला माणूस, 20 वर्षापूर्वी स्वप्न बघितलेला माणूस म्हणून जरांगी पाटील त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा निघतो, आणि त्या सिनेमाला राज्यभरातून खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो अशी मला आशा आहे। कारण ह्या सिनेमात जरांगी पाटलांचं यश आम्ही खूप कमी प्रमाणात दाखवले, कारण तुम्ही आम्ही यश जरांगी पाटलांचं बघितलं, हजारोंच्या लाखोंच्या कोटींच्या संख्येने सभा बघितल्या, हजारोंच्या संख्येने त्यांच्याबरोबर गाड्यांची रॅली बघितली, पण एक दिवस असा होता की एकट्या टू व्हीलरवर फिरलेला माणूस हा तुम्ही आम्ही कुठे बघितलेला नाही, चालत फिरलेला माणूस हा संघर्ष तुम्ही आम्ही बघितलेला नाही। तो संघर्ष पुरेपूर जर बघायचा असेल तर तो संघर्ष ह्या सिनेमात बघायला भेटणार आहे। आणि म्हणून जरांगी पाटलांना समाजासाठी का लढाऊ वाटलं, त्यांना आरक्षणासाठी का लढाऊ वाटलं, एवढ्या प्रस्थापितांच्या विरोधात त्यांना का जाऊ वाटलं, या सगळ्या गोष्टी त्यांना का कराव्या वाटल्या या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं। मी आशा करतो की येणाऱ्या 26 एप्रिल 2024 ला राज्यभर हा सिनेमा खूप चालेल, नाशिकमध्येही चालेल, पण मालेगावमध्ये सुद्धा हा सिनेमा उच्चांकी चालेल। आणि त्या सिनेमाला मालेगावमध्ये चालवण्याच्या बाबतीत मुस्लिम बांधव हे आघाडीवर असतील हे मी आशा व्यक्त करतो, आणि माझे शब्द खरे होतील हे मी बांधवांनाही विनंती करतो की आपण या सिनेमाला चांगला प्रतिसाद द्या। आपण इथं सगळे आला मीडियाचे बांधव आले, मी आपले आभार व्यक्त करतो। सिनेमा खूप चांगला, याच्यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत। आणि आपण जो प्रश्न विचारला की ऐन लोकसभेच्या तोंडावरती हा सिनेमा येतोय, आमच्या सिनेमाची रिलीजची तारीख ही गेल्या 6 महिन्यापूर्वी डिक्लेअर झाली, लोकसभेची तारीख ही आता डिक्लेअर झाली, आणि सिनेमा आणि राजकारण ह्याच्यामध्ये बिलकुल काही संबंध नाही। सिनेमा एवढंच सांगतो की एक योद्धा आपल्या संघर्षातून स्वप्न घेऊन निघालेला संघर्ष योद्धा जर संघर्ष केला तर कुठून कुठपर्यंत जाऊ शकतो, हा एक प्रेरणादायी सिनेमा आहे। हा संघर्ष योद्धा प्रत्येक जातीसाठी आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी हा सिनेमा आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मराठी बांधव ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहेत, तर इतर जाती धर्माच्या लोकांनी पण हा सिनेमा बघावा। सिनेमा एवढंच सांगतो की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही एखादं स्वप्न बघितलं आणि त्या स्वप्नावर सातत्य ठेवलं, संघर्ष केला, कुठेही झुकलात नाही, कुठेही वाकला नाही, आणि पुन्हा पुढे तुम्ही नतमस्तक झाला नाही, कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही, तर ह्या गोष्टीवर तुम्ही संघर्ष जर चालू ठेवला तर तुम्ही यशाच्या शिखरावर जाऊ शकता। हे सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने दाखवले, याच्यामध्ये 26 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा राज्यभर 2,250,000 शोच्या माध्यमातून रिलीज होते, आपण सगळे बघत अशी आशा। मनोज जरांगी पाटील हे जेव्हा जसं त्यांनी सांगितलं की आंदोलनानंतर लाठीचार्ज नंतर जास्त प्रमाणात जे पब्लिसिटी झाली ते फोकसमध्ये आले, मीडिया समोर आले, तेव्हापासून पूर्ण महाराष्ट्राला समजलं की संघर्ष योद्धा कसा असतो। आणि जेव्हा मनोज जरांगी पाटील साहेब हे मालेगाव दौऱ्यावर येणार ते आम्हाला समजलं, तर त्यावेळेस आम्ही कमी कालावधीत खूप मोठ्या संख्येत त्यांचं इथे स्वागतही केलं होतं। त्यांच्यानंतर त्यांच्या हस्ते बऱ्याचशा कार्यक्रमांचं आम्ही उद्घाटनही केलं होतं। त्या संघर्ष योद्ध्याचा जो चित्रपट येतो येणाऱ्या 26 तारखेला संघर्ष योद्धा, त्या चित्रपटा संदर्भात आम्ही सर्व मालेगावकर आमच्या स्वइच्छेने असेल जेवढ्यांना दाखवता येईल तेवढ्यांना दाखवूच, पण ज्यांना प्रेरित करता येईल आम्हाला की हा चित्रपट एक तुम्ही संघर्ष कसा केला जातो हे तुम्ही त्या चित्रपटातून तुम्हाला बघता येईल, तेही आम्ही त्यांच्यापर्यंत मेसेज थ्रू पोहोचवू किंवा त्यांच्या व्हिडिओ थ्रू पोहोचवू आम्ही। आणि आम्ही सर्व मराठा समाजाच्या ग्रुपकडनं जेवढ्यांना आम्हाला ज्यांना बघता येणार नसेल त्यांना आम्ही फ्रीमध्ये कसं दाखवू त्याची आम्ही काही प्रमाणात सोय करू। जय जिजाऊ। प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये समाज कार्य करताना किंवा समाजासाठी लढत असताना जो संघर्ष त्याला निर्माण करावा लागतो, त्या संघर्षामध्ये त्याला किती गोष्टींना तोंड द्यावं लागतं, त्या सामाजिक असो राजकीय असो, या सर्व गोष्टींना तोंड देऊन यशस्वी कसा होतो, आपल्या जीवनाची जडावड कसा करतो, हे संपूर्ण आपल्याला या पिक्चरमध्ये बघायला मिळणार आहे। जरांगी पाटील 20 वर्षापूर्वी काय होते, वाईफाय फिरत असताना त्यांची परिस्थिती काय होती, आज त्यांच्या पाठीमागे हजारो गाड्या आहेत, पुढे हजारो गाड्या आहेत, ज्यावेळी ते एकटे फिरत होते त्यावेळेस जरांगी पाटील हे कोणाला माहीत नव्हती, आणि असं करत असताना गेले त्यांचा 21 वर्षाचा हा जो संघर्ष आहे समाजासाठी आणि समाजाच्या लढ्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी, तर प्रत्येक माणसाने
आपल्या समाजासाठी किती लढावं, कितपर्यंत लढावं आणि कसं लढावं हे आपल्याला या सिनेमामधून आपल्याला अवगत होणार आहे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील सर्व बांधव सगळ्या समाजाच्या लोकांना एकत्र करू, सगळ्यांना तळागाळापर्यंत हा सिनेमा कसा पोहोचेल आणि तळागाळातला माणूस कसा बघेल हा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कांग्रेस पार्टी आज हमारे बीच एक मशहूर शख्सियत जंगने पाटिल साहब मालेगांव तशरीफ लाए हैं और उन्होंने पूरे महाराष्ट्र में अभी बहुत ज्यादा मतलब फेमस है, उनके परिचय का कोई मोहताज नहीं. लेकिन वो उन्होंने अपने जीवन में कौन कौन सा संघर्ष किया है, कैसे कैसे करके वो ऊपर आए हैं, इस विषय पर उन्होंने एक पिक्चर बनाया हुआ है जो 26 अप्रैल को पूरे महाराष्ट्र में रिलीज हो रही है. मैं कांग्रेस पार्टी की तरफ से पूरे मालेगांव की तरफ से लोगों को ये आह्वान करता हूं कि ज्यादा से ज्यादा लोग ये पिक्चर को देखें और उनके संघर्ष को समझें और उनके संघर्ष के से प्रेरित होकर वो अपने समाज के लिए अपने देश के लिए संघर्ष करने के लिए प्रेरित है. गेल्या 7-8 महिन्यापासून सर्व महाराष्ट्र मनोज दरांगे पाटील यांचा संघर्ष बघत आहे. परंतु हा संघर्ष ज्या अति खोलात आपल्याला जो बघायचा असेल तर येणाऱ्या 26 एप्रिलला जो संघर्ष योद्धा पिक्चर आहे हा चित्रपट सर्व मराठा बांधवांनीच नव्हे तर सर्वच बांधवांनी बघण्यासारखा आहे. कारण त्या मूवीच्या माध्यमातून सर्वांना मनोज दरांगे पाटलांचा जो संघर्ष गेल्या 11 वर्षापासून काय संघर्ष चालू आहे, त्यांनी कुठल्या कुठल्या प्रश्नांना कुठल्या कुठल्या समस्यांना वाचा फोडलेली आहे हे आपल्याला बघण्याची खूप मोठी संधी आलेली आहे. तरी सर्व मराठा बांधवांना माझं आवाहन आहे की त्यांनी सर्वांनी खूप मोठ्या संख्येने हा चित्रपट बघावा आणि आम्ही सर्व मराठा संघटनांच्या माध्यमातून हा जास्तीत जास्त मराठा लोकांपर्यंत सर्व समाजांपर्यंत हा पिक्चर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवाय. सर्वप्रथम सर्व सकल समाज बांधवांना ही नम्र विनंती आहे, संघर्ष योद्धा हा पिक्चर का पाहावा, तर त्या पिक्चर मधून आज आरक्षणाचा जो ज्वलंत प्रश्न आहे त्या ज्वलंत प्रश्नाला समाज बांधव मनोज दरांगे पाटील यांनी जी वाचा फोडली आणि त्यांनी त्यातला आरक्षणाचा जो संघर्ष मांडलेला आहे त्या संघर्षाला आपण सर्वांनी पाहून प्रेरित होऊन त्या संघर्षाप्रती आपल्याला जे शक्य आहे ती सक्रिय भूमिका निभावण्यासाठी म्हणून पाहावा. आणि आपसात जो जातीय तेढ तयार होतो आहे किंवा झालेला आहे केलेला आहे अनाजी पंतांच्या नदनीतनं त्यालाही या विचारातनं एक सकारात्मक असा प्रतिटोला मिळेल म्हणून आपण सर्वांनी संघर्ष योद्धा हा पिक्चर नक्कीच पाहावा ही विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ. या सर्व संघर्ष योद्धा चित्रपटाच्या 3 गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर 2 दिवसांनी येणाऱ्या पवित्र रमजान महिन्याच्या देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो. 26 एप्रिलला प्रदर्शित होणारा संघर्ष योद्धा चित्रपट बघण्यासाठी केवळ मराठा समाज नव्हे तर सगळ्या समाजाच्या बांधवांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण एक प्रामाणिक माणूस संघर्षातून किती मोठा होऊ शकतो आणि त्याच्या हाकेवर करोडो लोक जमा होतात हे निश्चितच प्रेरणादायी आहे. यामध्ये कुठलंही या पिक्चरमध्ये राजकारण नसून एक प्रामाणिक माणसाचा संघर्ष आणि त्या संघर्षातून तो किती मोठा होऊ शकतो असा मोटिवेटिव्हपर हा पिक्चर आहे, प्रेरणादायी पिक्चर आहे. आणि निश्चितपणाने हा पिक्चर मालेगाव शहरामध्ये हिंदू मुस्लिम नव्हे तर सगळ्या समाजातील समान मानवांनी युवकांनी बघावा अशा पद्धतीचा हा प्रेरणादायी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माहितीसाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्व टीम सर्व लोक फिरणार आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय.